अपूर्णांकांची वजाबाकी ही बरीचशी अपूर्णांकांच्या बेरजेसारखी असते. म्हणून आधी जर अपूर्णांकांच्या बेरजेचा व्हिडिओ पाहिला तर हे समजायला जास्त सोपं जाईल. तर आता वजाबाकी बघूया. इथे माझ्यासमोर ही एक आयताकृती पट्टी दिलेली आहे आणि या पट्टीमधला एकूण किती भाग रंगवलाय, रंगवलेला भाग आहे 3/5 किंवा 3/5, आणि जांभळ्या रंगाने रंगवलेला भाग आहे 2/5 किंवा 2/5. मग आता मी एकूण रंगवलेल्या भागामधून जांभळा रंगवलेला भाग जर वजा केला तर मला हिरवा भाग मिळेल का? मिळेल. म्हणजेच मी 3/5 मधून 2/5 वजा केले किंवा 3/5 मधून 2/5 वजा केले तर मला 1/5 हे माझं उत्तर आलं. म्हणजे मला हिरवा भाग की जो एकच भाग आहे 5 पैकी रंगवलेला तो मिळाला. अजून एक उदाहरण बघूया. आता इथे मी अख्खीच्या अख्खी पट्टी रंगवलेली आहे. सर्व रंगवलेली पट्टी म्हणजे मी कसं म्हणू शकते 5/5. त्यातून हिरवा भाग वजा केला तर हिरवा भाग होईल 3/5. हिरवा वजा केला तर काय उरेल? जांभळा उरेल. जांभळा भाग आकृतीमध्ये किती दिसतोय? 2/5. म्हणजे वजाबाकी करून माझं उत्तर येईल 2/5. आता हा जो मी म्हणलंय की सगळा रंगवलेला भाग म्हणजे 5/5, या 5/5 ऐवजी मला 1 असं सुद्धा म्हणता येईल. कारण 1 म्हणजे काय? 1 म्हणजे पूर्ण अख्खा, अख्खीच्या अख्खी पट्टी रंगवली. म्हणजे मी असं पण म्हणू शकते की 1 वजा 3/5 बरोबर 2/5. आता मला या उदाहरणांकडे बघून काय लक्षात येत आहे? असं लक्षात येत आहे की जेव्हा अपूर्णांकांचे छेद समान आहेत, म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये पण छेद समान आहे, 5च आहे, तेव्हा आपण फक्त अंशांची वजाबाकी करतो. म्हणजे 3 मधून मी 2 वजा केले, उत्तर आलं 1/5. दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा मी फक्त अंशांची वजाबाकी केली आहे कारण माझे छेद समान आहेत. 5 वजा 3, उत्तर आलं आहे 2. छेद तोच राहिला म्हणजे उत्तर आहे 2/5. म्हणजेच आपण असं शिकलो की जेव्हा छेद समान असतात, म्हणजेच समच्छेद अपूर्णांक असतात, त्यावेळेला अंशांची वजाबाकी होते आणि छेद तोच राहतो, बदलत नाही. आता हे तसं अगदी सोपं होतं. पण जेव्हा छेद वेगळे असतात, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? भिन्न छेद अपूर्णांक, त्यावेळेला काय होतं? आता या उदाहरणामध्ये छेद वेगळे वेगळे आहेत. मग आता आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला माहिती आहे की छेद समान असतील तर वजाबाकी कशी करायची. मग आता आपण काय करायला लागेल? आपल्याला आधी छेद समान करून घ्यायला लागते. छेद कसे समान करायचे? तर समच्छेद अपूर्णांकांमध्ये रूपांतर करण्यासाठी या वेगळ्या वेगळ्या छेदांचा आधी लसावी काढायचा, आणि मग तो लसावी हाच छेद असेल असे सममूल्य अपूर्णांक काढायचे. आता 2/7 आणि 1/6 या दोन छेदां दोन्हीकडे छेद कोणते? 7 आणि 6, म्हणजे त्यांचा लसावी झाला 42. साईसत्त 42. आता 42 छेद येईल असे सममूल्य अपूर्णांक काढूया. 2/7 सममूल्य अपूर्णांक झाला आहे 12/42, कारण की अंशाला आणि छेदाला आपण 6 ने गुणलंय. 1/6 सममूल्य अपूर्णांक आहे 7/42, कारण की अंशाला आणि छेदाला 7 ने गुणलंय. आता जे आपल्याकडे आले ते झाले समच्छेद अपूर्णांक. दोन्हीकडे तर छेद समान आहे, 42 आहे. मग आता आपण या समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करू. 12 तून 7 गेले 5. 5/42 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपण काय केलं? 2/7 वजा 1/6 बरोबर 5/42. आता जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, पूर्णांकयुक्त म्हणजे काय? म्हणजे पूर्ण अंक पण ज्याच्यात आहे आणि अपूर्णांक पण आहे, अशी जी जोडी आहे ती आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर आपण त्यांची वजाबाकी कशी करणार? आपण आधी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं, मग त्या अंशाधिक अपूर्णांकांची वजाबाकी करायची. कारण आपल्याला माहितीये की वजाबाकी अपूर्णांकांची कशी करायची, आणि मग त्या वजाबाकीचं जे काय उत्तर येईल त्या उत्तराचं उलट पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. उदाहरण घेऊन बघूया. आता 5/1/3 याचा अपूर्णांक काय होईल? पूर्ण अंक आणि छेद याचा गुणाकार करायचा. 5 3 15, त्यात अंश मिळवला 15 अधिक 1 16, म्हणजे उत्तर आलं 16/3. 3/1/4 काय होईल? 3 4 12 अधिक 1 13. 13/4 हा झाला अंशाधिक अपूर्णांक. आता हे जे दोन अपूर्णांक आहेत 16/3 आणि 13/4 हे कसे आहेत? हे आहेत भिन्न छेद,
म्हणजे आपल्याला छेदांचा आता काय काढावा लागेल, लसावी काढावा लागेल. 4 आणि 3 चा लसावी आहे 12. मग आपण 12 छेद येईल असे सममूल्य अपूर्णांक काढूया. 16 छेद 3 चा सममूल्य अपूर्णांक आहे 64 छेद 12, कारण छेदाला आणि अंशाला 4 ने गुणलंय. 13 छेद 4 चा सममूल्य अपूर्णांक आहे 39 छेद 12, कारण की छेदाला आणि अंशाला 3 ने गुणलेला आहे. आता आपल्याकडे जे अपूर्णांक आले त्यांचे छेद समान आहेत, दोन्हीचा छेद 12 आहे. वजाबाकी करणं अगदी सोपं आहे. 64 वजा 39 उत्तर येत आहे 25. 40 आणि 65 मधलं अंतर 25 आहे, म्हणजेच 39 आणि 64 मधलं अंतर 25 आहे. छेद तोच आहे 12. आता हा 25 छेद 12 हा झाला अंशाधिक अपूर्णांक. मग आता काय करायला लागेल, त्याचं उलटं रूपांतर करायला लागेल पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. कसं करायचं, 25 ला 12 ने भागायचं. मग भागूया 12 दुणे 24, बाकी उरलेली आहे 1. आता जे भागाकाराचं जे उत्तर येतं तो होतो आपला पूर्णांक, म्हणजे 2 हा पूर्णांक झाला. बाकी आहे ती होते अंश, म्हणजे 1 हा अंश झाला. आणि आपण ज्यांनी भागलं आहे तो 12 हा छेद होतो, त्यामुळे उत्तर आलं आहे 2.1/12. म्हणजे आपल्या वजाबाकीचं उत्तर आलं 2.1/12.